डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सवाची दुसरी बैठक संपन्न, निप्पाणीसह परिसरातील आंबेडकर प्रेमींची उपस्थिती। समितीचे निमंत्रक सुधाकर माने यांनी पदस्पर्श शताब्दी महोत्सवाची दुसरी बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये त्यांनी शताब्दी महोत्सवात कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावायची या संबंधाची विस्तृत माहिती दिली। त्याचबरोबर वर्षभर कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारिणी जाहीर केली। शताब्दी महोत्सवानिमित्त संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व त्यांनी केलेल्या कार्याची दखल ओळख या भागाला करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले। हा कार्यक्रम संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांच्या उपस्थित होणार असल्याचे सांगितले। ही 10 एप्रिल 1925 असल्यामुळं आता 10 एप्रिलपासून हे 100 वर्षाचं चालणार आहे। म्हणून शताब्दी वर्ष निपाणीचे वर्षित करायचं हे असं आम्ही तुम्ही मागच्या काही केली होती। आणि ह्या काय ज्याला जी काय माहिती नाही आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला आहे आणि त्या त्या ठिकाणी तिथल्या गावांनी हे उचलून द्याम झालेलं आहे। त्यामुळे तिथली गावं आंबेडकर चळवळीचे केंद्र असं स्वरूपात त्रिकाणी समोर आणलेली आहे। मात्र निपण काय झालेलं आहे की आपण तेवढं लक्ष ह्या बाबतीत न दिल्यामुळं राजकारणामध्ये आपण दुर्दूर पडल्यामुळं ह्या गोष्टी आपल्या इकडे पाठवत राहिले। आता 1925 बाबासाहेबांचा पहिला पदस्पर्श झाला आणि त्या ठिकाणची आणि ही लोकांच्या चिरंतन लक्षात राहावं म्हणून एक शताब्दी वर्ष साजरं करायचं आपण इथं न दिलं। आता मानगावला 1920 बाबासाहेब आंबेडकर यांनी गेले एकदम अशा पद्धतीचं स्थान करून ठेवलेलं आहे की महाराष्ट्राचा कुठलाही मुख्यमंत्री मंत्री जरी असला तर त्याला मानगावला यावं कसं वाटतं। बाबासाहेबांनी धर्मांची घोषणा केली ते घडलेला तिथं सुद्धा काही अशा पद्धतीने ते लोकांनी उचलून धरलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये ते गाव इथं प्रसिद्ध झालेलं आहे। बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तिथं ते किसान घेऊन बांधलेले आहे। बाबासाहेबांना तिथं अंतिम संस्कार झाले त्या ठिकाणी सुद्धा काही भूमी बांधलेली आहे ते सुद्धा काही भारत संपूर्ण प्रसिद्ध झालेलं आहे। असे अनेक गावं काही भारतामध्ये प्रसिद्ध झालेले पण निपाणी गाव सुद्धा त्याच प्रकारचं असल्यामुळे या बैठकीला निपाणी व निपाणी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी विस्तृत सूचना केल्या। या सूचनांचा विचार करून त्यांनी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सुधाकर माने यांनी दिले। या बैठकीस ॲडव्होकेट महेंद्र मंकाळे, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, डॉक्टर ND जत्राटकर, कबीर वराळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी धनाजी कांबळे, सचिन लोकरे, राजू मिस्त्री, संतोष मिस्त्री, जगदीश हेगडे, प्राध्यापक बाबासाहेब आवटे, संदीप माने, हिटलर माळगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमास बबन भोसले, बाबूराव माने, अनिल मातेकर, अनिल मसाळे, अजित कांबळे, प्रशांत मधाळे, पिंटू माने, उत्तम वाळके, समरजित शिंदे, गणू गोसावी, राजेंद्र कांबळे, जयसिंग कांबळे, धनाजी जाधव, प्राध्यापक अजित जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार वसंत जाधव यांनी मानले।